हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू द चैनल निमीस कुकिंग मी बन्नी। इवत्तु मूरे मूरु पदार्थगळन्नु उपयोगिसि ई वेनिला आइसक्रीम ना मनेयल्ले हेगे ईजी आगि टेस्टी आगि माड्कोळ्ळोदु नोडोण। अदक्किंत मुंचे नीवु यारादरू चैनल ना फर्स्ट टाइम नोड्तिद्रे प्लीज चैनल ना सब्सक्राइब माडि, हागे पक्कदल्ले बरोवंत बेल ऐकान क्लिक माडोदु मात्र मरिबेडि। वेनिला आइसक्रीम माड्कोळ्ळोके मोदलनेदागि नानु इल्लि ओंदु बौल ना तगोंडिदीनि, ग्लास बौल। इदन्न अर्ध गंटे मुंचे फ्रीजर अल्लि इट्कोंडिदीनि। हागे 1 कप अष्टु विपिंग क्रीम ना यूस माड्तिदीनि। सो इदु कूड़ा फ्रीजर तगदु अर्ध गंटे मुंचे नीवु फ्रिज्जल इट्रे करेक्ट कन्सिस्टेंसी बरुत्ते। सो 1 कप अष्टु यूज माड्तिदीनि। इदन्न ई रीति बीट माड्कोबेकु चेन्नागि बीटर सहायदिंद। नार्मल हाल्न उपयोगिसि कूड़ा नानु वेनिला ऐस्क्रीम हेगे माडोदु अंत नोडिदीनि, अदु कूड़ा ओंदसारि चेक माड्कोळ्ळि। नोड्तिदिरल्ल करेक्ट कन्सिस्टेंसी ई रीति बरबेकु। सो इवाग इदक्के अर्ध कपष्टु मिल्क मेड अथवा कंडेंस्ड मिल्क हाकोंतिदीनि। नानिल्लि होम मेड कंडेंस्ड मिल्क ना हाकोंतिदीनि। इदु हेगे माडबेकु अंत चानल अल्लिदे, डिस्क्रिप्शन बॉक्स अल्लि कोट्टिर्तीनि, चेक माड्कोळ्ळि। सो इदक्केने ओंदु 10 ड्राप अष्टु वेनिला एसेंस ना कूड हाकोंडु मत्तोंदु सरि चेन्नागि ई रीति बीट माड्कोळ्ळि। सो ओंदु 3-4 निमिष बीट माड्कोंड्रे साकु, करेक्ट कन्सिस्टेंसी नोड्तिदिरल्ल ई कन्सिस्टेंसी बरबेकु, इष्टु बंद्रे साकु। इदन्न इवाग एयरटाइट कंटेनर गे हाकोळ्ळोण। सो फ्रीजर अल्लि 8 गंटे काल अथवा ओवर नाइट नीवु फ्रीज माड्द्रे बेळग्गे नोडिद तक्षण ऐस्क्रीम तुंबा चेन्नागि रेडि आगिरुत्ते। सो नोड्तिदिरल्ल नानु नेक्स्ट डे मार्निंग नोड्तिदीनि ई रीति आगिदे। कन्सिस्टेंसी नोडि एष्टु चेन्नागि सॉफ्ट आगि तुंबाने चेन्नागिरुत्ते। यावदादरू डेसर्ट माड्कोबेकु इल्ल मिल्क शेक माड्कोबेकु अंत अंद्रे ईचे तगोळ्ळो बदलागि मनेयल्ले ई रीति माड्कोळ्ळि। मेले चॉकलेट चिप्स इंद डेकोरेट माड्कोळ्ळि। इन्नु चेन्नागि बेकु अंत अंद्रे चॉकलेट सिरप इंद ई रीति डेकोरेट माड्कोंड्रे तुंबा टेस्टी आगिरुवंत ई वेनिला ऐस्क्रीम रेडि टु ईट। ಮನೆಯಲ್ಲೇ ಈಜಿ ಆಗಿ ಟೇಸ್ಟಿ ಆಗಿ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಚಿಪ್ಸ್ ನ ಹೇಗೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಕೆಳಗಡೆ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ, ಒಂದ್ಸರಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಅಷ್ಟೇ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಟೇಸ್ಟಿ ಆಗಿರುವಂತ ಈ ಐಸ್ಕ್ರೀಮ್ ರೆಡಿ ಆಗೋಗಿದೆ। ಸೊ ನೀವು ಕೂಡ ಒಂದ್ಸರಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಇದು ಹೇಗಾಗಿದೆ ಅಂತ ಕಮೆಂಟ್ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿ। ನೀವು ಟ್ರೈ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನನ್ನ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಲಿ ರೆಸಿಪಿ ಪಿಕ್ ನ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ। ನೀವು ಇನ್ನ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಪ್ಲೀಸ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆಗೆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್। ಬೈ ಬೈ।